नमस्कार। इंडिया या वंडरफुल बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये 2023 मधला अपडेटेड बिझनेस प्लॅन आपण आता पाहणार आहोत। सो जास्त वेळ न घालवता सुरू करूया। सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये संधी हवी असते, आणि ही संधी का हवी असते? कारण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हवंय। माय डिअर फ्रेंड्स, आज कदाचित तुमची सुद्धा खूप चांगली चांगली स्वप्न असतील। कदाचित तुम्हाला भरपूर सारे पैसे कमवायचे आहेत, स्वप्नातलं घर हवंय, लक्झरी कार खरेदी करायची, विदेश यात्रा करायची, देशांमध्ये देखील फिरायचं आहे। वेळेचं बंधन नसावं, आपल्याला मर्जीप्रमाणे राहता आलं पाहिजे। ज्या वेळेला कुठली गोष्ट करायची त्यावेळेला ती गोष्ट करता आली पाहिजे। मान सन्मान हवाय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रकृती सुद्धा चांगली राहिली पाहिजे। एक स्वप्नवत आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे, आणि हे स्वप्नवत आयुष्य जगण्यासाठी काय लागतं माय डिअर फ्रेंड्स? लागतो पैसा। गेल्या काही वर्षांपासूनचा इतिहास जर आपण बघितला, साधारण 1945 पासून आतापर्यंत एखादं कुटुंब जर समजा चालवायचं असेल तर कसं चालत होतं? 1945 मध्ये 10 रुपयामध्ये कुटुंबाचं व्यवस्थित चालत होतं। 20 वर्षानंतर 1965 मध्ये 100 रुपयामध्ये 1-0 वाढला, त्यात कुटुंब व्यवस्थित चालायला लागलं। मग 85 मध्ये 1,000 रुपये, 2005 मध्ये साधारण 10,000 रुपयामध्ये बऱ्यापैकी हे कुटुंब चालत होत। आणि माय डिअर फ्रेंड्स, 2020 उलटून गेलेले आहे, तुम्हाला नक्कीच माहिती आहे की किती पैसे लागतात। अजून 2 वर्षामध्ये साधारण 2025 मध्ये 1,00,000 रुपये कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, एक बऱ्यापैकी लाईफस्टाईल जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असणार आहे। माझं असं म्हणणं आहे की तुमची स्वप्न खूप मोठी मोठी असतील, पण एक बऱ्यापैकी लाईफस्टाईल जर जगायची असेल तर हे पैसे आपल्याला दर महिना कमावणं गरजेचं आहे। आणि जर आज असं कोणतं तुमचा समोर पर्याय नसेल की मी हे एवढे पैसे कसे कमावू, येस मी तुम्हाला सांगतो, यूज, रेफर अँड अर्न। येस, हॅपी हेल्थ इंडिया कंपनीचे प्रोडक्ट्स वापरायचे, आपल्या मित्रमंडळींमध्ये व्यावसायिक संधी तसेच प्रोडक्ट्सला रेफर करायचं आणि पैसे कमवायचे। तुम्ही तुमच्या स्वप्नांचं आयुष्य जगू शकता। चला तर मग बघूया की हॅपी हेल्थ इंडिया ही कंपनी नक्की काय आहे। कुठलीही कंपनी जॉईन करायची असेल डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये, तर 5 प्रकारचे पी पाहिले जातात। दॅट इज कंपनी प्रोफाईल, कंपनी प्रोडक्ट्स, कंपनी प्रोडक्टचे प्राइस, आणि कंपनीचा प्लॅन काय आहे ज्याच्या माध्यमातून आपण ऍक्टिव्ह इन्कम मधून निघून पॅसिव्ह इन्कम मध्ये जाऊ शकतो, लाईफ लॉंग यस इन्कम कमवू शकतो, आणि कंपनीची लोक कोण आहेत हे पाहणं फार गरजेचं असतं। चला सगळ्यात पहिलं बघूया कंपनी प्रोफाईल। सदा संतोष सिंग सर बेसिकली एक इंडस्ट्रियलिस्ट होते, आहेत ऑफकोर्स, आणि त्यांनी नेटवर्क मार्केटिंगच्या डेप्थला समजलं आणि नेटवर्क मार्केटिंग कंपनीला त्यांनी 7 वर्ष ऍज अ डिस्ट्रीब्युटर, ऍज अ लीडर, ऍज अ ट्रेनर त्यांनी काम केलं। आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या कंपनीसोबत आपण काम करतोय त्या कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, फक्त पेआउटची सिस्टीम व्यवस्थित नाहीये, म्हणजे प्लॅन व्यवस्थित नाहीये, लोकांना पैसे मिळत नाहीये, त्यांना पैसे खूप मिळत होते। आणि म्हणून त्यांनी डिसिजन घेतला आणि हॅपी हेल्थ इंडिया कंपनीची स्थापना केली। चला थोडक्यामध्ये कंपनीचं बॅकग्राऊंड बघूया आपण। कंपनीचं नाव आहे HHI, म्हणजेच हॅपी हेल्थ इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड। गेल्या 35 वर्षांपासून हे आयुर्वेदिक प्रोडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत। गेल्या 8 वर्षापासून म्हणजेच 2015 पासून डायरेक्ट सेलिंग मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। लुधियाना पंजाब मध्ये रजिस्टर्ड ऑफिस आहे। कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्री मध्ये लीगल डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या लिस्ट मध्ये कंपनीचं नाव आहे। FDSEची मेंबर आहे, ADACIची मेंबर आहे। वेगळे वेगळे सर्टिफिकेशन जे आपल्या प्रोडक्ट्सला आवश्यक असतात, जसे की हॅसअप आहे, GMP आहे, हू आहे, NABL आहे, ISO, FSSAI आहे, हलाल आहे, कोशर आहे, सगळे सर्टिफिकेट कंपनीकडे आहेत। कंपनी सध्या 26 राज्यांमध्ये भारतामध्ये काम करते। 700 क्वालिटी जिन्युइन एसेन्शियल प्रोडक्ट्स आहेत। जवळपास 200 प्रोडक्ट्स कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चर करते। 5,000 ते 6,000 डेपोज आहेत, छोट्या मोठ्या शॉपीज आहेत पूर्ण भारतामध्ये सर्व्हिस देण्यासाठी। फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे सध्या ही भारतामध्ये, आणि बेस्ट सर्व्हिस आणि हाय परफॉर्मन्सची स्टेबल मॅनेजमेंट आहे। कंपनीला खूप चांगला अनुभव आहे। कंपनीने गेल्या 8 वर्षांमध्ये स्वतःला खूप मॅच्युअर केलेलं आहे। खूप सिस्टमॅटिक पद्धतीने कंपनीचं कामकाज सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये टर्नओव्हर होते वार्षिक। सिस्टमॅटिक आणि पॉवरफुल एज्युकेशन आणि ट्रेनिंग सिस्टम HHI कडे आहे। इन शॉर्ट तुमच्या लक्षात येईल की प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आहे, स्टेबल कंपनी आहे, ज्यांच्याकडे आपण एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून निश्चित पाहू शकतो। दुसरा पॉइंट येतो माय डिअर फ्रेंड्स, कंपनीचे प्रोडक्ट्स काय, दैनंदिन वापरातल्या वस्तूंपासून ते अगदी
आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतील, हेल्थ सप्लिमेंट असतील, जसे की लॉन्ड्री केअर, पर्सनल केअर, राईट, किचन केअर आहे, हे सगळी रेंज कंपनीची अवेलेबल आहे. अगदी गार्मेंट सुद्धा, इनर गार्मेंट्स आहेत, अगदी पायात घालायची चप्पल पासून खूप सारी रेंज आहे. आज विचार करा की जवळपास 700 पर्यंत प्रोडक्ट्स कंपनीच्या लिस्ट मध्ये आहेत, आणि ह्या सगळ्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला हेल्थ पण देतील आणि वेल्थ पण देतील. कंपनीच्या प्रोडक्टची प्राइस अतिशय महत्वाचा विषय आहे. आज आपण बघतो बऱ्याच कंपनीज मध्ये कदाचित नेटवर्क मार्केटिंग मध्ये चांगल्या पद्धतीने प्रोडक्ट्स असू शकतात, पण किंमत जी राहते प्रोडक्टची ती फार वरती राहते, ट्रॅडिशनल मार्केटला सोडून राहते. आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, आपण जी काही प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केले माय डियर फ्रेंड्स, ती एकतर ट्रॅडिशनल मार्केटच्या बरोबरीने आहेत किंवा त्यांच्यापेक्षा कमी आहेत. असे काही आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही डायरेक्ट रिटेल मार्केटमध्ये कॉम्पीट करू शकता, राईट. आपल्याकडे दाळी आहेत, आपल्याकडे तांदूळ आहे, मसाले आहेत, लोणची आहेत, पापड आहे, डिटर्जंट पावडर्स आहेत, डिशवॉश लिक्विड बार आहे, आयुर्वेदिकची मोठी रेंज आहे, फूड सप्लिमेंट्स आहेत. सो तुम्ही म्हणाल त्या प्रोडक्ट्स आज कंपनीकडे अवेलेबल आहेत, आणि हे सगळे ट्रॅडिशनल मार्केटच्या रेट मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा पाहू शकता, रेट लिस्ट तुम्हाला निश्चित मिळेल. कंपनीचा प्लॅन काय आहे, चला, कंपनीचे मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे, वाईड रेंज आहे प्रोडक्टची, किंमत सुद्धा किफायती आहे. आता प्लॅन कडे येऊया, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आणि आम्ही लाईफ लॉंग इन्कम सोर्स जनरेट करणार आहोत किंवा पॅसिव इन्कम सोर्स क्रिएट करणार आहोत. आता नवीन गाईडलाईनच्या माध्यमातून कंपनीने काही अपडेशन प्लॅन मध्ये केलेली आहेत, ज्यामध्ये 95% बिझनेस व्हॉल्यूमच्या कंपनी कमिशन वाटते, राईट. आता पहिली स्टेप काय राहील तुमची, रजिस्ट्रेशन अब्सोल्युटली फ्री आहे. हॅपी हेल्थ इंडिया .co.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, तुमचे KYC डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या बिझनेसमध्ये सुरुवात होण्यासाठी तुम्ही 1000 किंवा 2000 BV बूस्टर प्रोडक्ट्स परचेस करू शकता, ज्याची किंमत साधारण 4500 ते 6250 आहे. तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही पॅकेज सिलेक्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही पॅकेज प्रमोट करू शकता. और तुम्हाला दुसराही ऑप्शन आहे, तुम्ही 1000 BV बूस्टर ऍक्टिव्हेशनचे प्रोडक्ट्स देखील परचेस करू शकता, किंवा ह्याला देखील पर्याय आहे, तुम्ही 1000 BV तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला हवे ते प्रोडक्ट्स परचेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला बिझनेस करता येईल. माय डियर फ्रेंड्स, आज आपला बिझनेस प्रोडक्ट सेलिंग बिझनेस आहे, तर डेफिनेटली तुमच्याकडे जर प्रोडक्ट्स असतील तर निश्चितच तुम्ही काय करू शकाल, इतर मंडळींना प्रोडक्ट्स दाखवू शकाल, बिझनेस प्रेझेंटेशन देऊ शकाल, आणि त्याच्या माध्यमातून तुमची टीम वाढेल. सो डेफिनेटली यूज करायचे प्रोडक्ट्स, शेअर करायची इन्फॉर्मेशन आणि एक्सपिरियन्स या प्रोडक्टचा, आणि माय डियर फ्रेंड्स, बिझनेस अपॉर्च्युनिटी आमच्या मदतीने शेअर करायचे. चला आता बघूया की बिझनेस ऑफर काय आहे आपल्यासाठी, या प्लॅन मध्ये काय आहे ज्याच्यातून आपण आपलं भवितव्य म्हणजेच करिअर घडवणार आहोत. माय डियर फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रत्येक कंपनी जिथे कदाचित दुर्लक्ष करते तिथे HHI ने खूप चांगल्या पद्धतीने बारकाईने लक्ष दिलेलं आहे, दॅट इज कस्टमर बेनिफिट. एकही मेंबर न करता जर एखाद्या व्यक्तीने कंटिन्युअस परचेसिंग जर केली तर त्याला काय बेनिफिट मिळू शकतात, एक कस्टमर म्हणून त्याला काय बेनिफिट मिळतात हे आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट, जर 1000 BV खरेदी तुम्ही तुमच्या पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर केलीत, तर तुम्हाला 1000 BV वरती लगेच दुसऱ्या दिवशी 300 रुपयाचे प्रोडक्ट ई वॉलेट मध्ये जमा होतात, म्हणजेच ई वॉलेट जमा होतात, त्याचे तुम्ही प्रोडक्ट परचेस करू शकता. माय डियर फ्रेंड्स, याला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नाहीये, आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे 1000 BV तुमचं मल्टिपल इनवॉइस मध्ये म्हणजे बिलिंग मध्ये सुद्धा चालू शकतं. कधी तुम्ही 200 BV खरेदी केली, कधी 300 BV केली, कधी 800 BV केली, अशी मल्टिपल बिलिंग चालू शकतं. ज्या दिवशी तुमचं 1000 BV कम्प्लीट होईल रात्री 12 वाजता त्याचं कॅल्क्युलेशन होतं दररोज, आणि 1000 BV कम्प्लीट झाले की दुसऱ्या दिवशी 300 रुपये तुमच्या ई वॉलेट मध्ये येतील, ज्याचं तुम्ही परचेसिंग करू शकता आयुष्यात कधीही. चला बघा, आता 1000 BV खरेदी तुम्ही केली, तुम्हाला 300 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळाले. जर समजा तुम्ही दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा महिना सुद्धा असंच 1000 BV प्रोडक्ट कंटिन्यू खरेदी केले, तर दर महिन्याला 300 DP चे प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळतील. त्याचबरोबर पाचव्या महिन्यामध्ये 1000 BV खरेदी सलग केल्यामुळे तुम्हाला 1000 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. येस, 1000 रुपये म्हणजे 1000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळणार आहेत चौथ्या महिन्याच्या नंतर. आता लक्षात घ्या, जर समजा 12 महिने तुम्ही जर अशी खरेदी केलीत, 12 महिने 1000 BV दर महिन्याला खरेदी केले, तर दर महिन्याला 300 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळणार आहेत तुम्हाला. त्याचबरोबर प्रत्येक 4 महिन्यानंतर एकदा 1000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळणार आहेत, म्हणजेच वर्षभरात 3000 होतील. आणि तसंच एक पूर्ण वर्ष संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा 2000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळणार आहेत. माय डियर फ्रेंड्स, कॅल्क्युलेशन जर केलं तर 12 महिन्याचे 300 प्रमाणे होतात 3600 रुपये,
1-1 हजाराप्रमाणे प्रत्येक 4 महिन्याचे होतात 3,000 रुपये, म्हणजे 3,000 आणि 3,600 होतात 6,600, आणि वर्षाच्या शेवटी 2,000 रुपयाची प्रोडक्ट फी मिळतात, म्हणजेच 6,600 अधिक 2,000 होतात 8,600. साधारण तुम्ही 30,000 आसपास वर्षभरामध्ये खरेदी करता, जी नॉर्मली एक व्यक्ती सहज सेल्फ यूज साठी खरेदी करू शकते किंवा रिटेलिंग साठी खरेदी करू शकते. माय डिअर फ्रेंड, जवळपास 28 ते 30% बेनिफिट तुम्हाला इथे मिळतो. आणि हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट काय मी सांगतो तुम्हाला, की पहिला बेनिफिट कंपनी आपल्याला काय देते की एमआरपी मध्ये प्रोडक्ट न देता डीबी मध्ये, म्हणजे डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये देते. आणि त्या डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये तुम्ही कन्सिस्टंट एक लॉयल कस्टमर म्हणून जर वर्षभर खरेदी केली तर त्या डीबी प्राइस मध्ये सुद्धा 30% अजून लेस तुम्हाला किंमत पडते, म्हणजे जवळपास मी म्हणेन 50 ते 60% एमआरपी वरती तुम्हाला डिस्काउंट मिळतो, लक्षात घ्या. राईट, हा कस्टमरचा बेनिफिट आहे, हा अतिशय महत्वाचा बेनिफिट आहे जो इतर ठिकाणी पाहायला आपल्याला कंपनीज मध्ये मिळत नाही. आता तुम्ही जर समजा बूस्टर पॅकेजने सुरुवात करणार असाल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बूस्टर पॅकेजेस आहेत. पहिल्या रो मध्ये तुम्ही पाहताय की वेगळे वेगळे सिरप्स आहेत, राईट, जे 200 ml चे सिरप्स आहेत 30 बॉटल एका पॅकेज मध्ये मिळतात. दृष्टिकोन असा आहे की तुम्ही ज्या वेळेला हे पॅकेज परचेस करता बिझनेस सुरुवात करण्यासाठी, असं नाही की सगळे बॉटल्स तुम्ही तुमच्या घरामध्येच वापराल, तुम्ही सॅम्पलिंगच्या बेसिस वरती 1-1, 2-2, 3-3 बॉटल्स तुम्ही सेल करू शकता आणि ऑफकोर्स तुमची इन्व्हेस्टमेंट रिकवर करू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रोडक्टच्या माध्यमातून ज्या वेळेला लोकांपर्यंत पोहोचता, लोकांना प्रोडक्टची क्वालिटी चांगली वाटली की ते आपला बिझनेस जॉईन करतात, हा या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. दुसऱ्या रो मध्ये तुम्ही बघताय की काही शर्ट पीसेस आहेत, ओके, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, डायबिटीस वरती प्रोडक्ट आहे, ग्रीन टी आहे, सेक्स वरती काम करणारे एक कामा एक्स म्हणून प्रोडक्ट आहे, सूट लेंथ आहे. सो हे 4,500 मध्ये तुम्हाला रेंज मिळणार आहे. पहिली रेंज आपण बघितली 5,500 मध्ये, दुसरी रेंज आहे 4,500 मध्ये. त्याचबरोबर ट्रस्ट बेरी असेल किंवा ट्रस्ट न्यूट्र असेल, राईट, बायोमॅग्नेटिक मॅट्रेस असेल, किंवा फक्त जर तुम्हाला वॉटर पॅड आणि हेड पॅड घ्यायचा असेल बायोमॅग्नेटिकचा तो देखील आहे. स्वेट शर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये 5 पीस येतात, परत मी इथे सांगेन एक तुम्ही घरासाठी वापरू शकता, बाकी ज्याच्या रिटेल करून प्रॉफिट कमवू शकता. तसंच ऍग्रीचे देखील प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. सो याची प्राइसेस वेगळेवेगळे आहेत, ऑफकोर्स प्रोडक्ट टू प्रोडक्ट डिफर करणार आहेत. मी सांगेन 4,500 पासून 6,250 पर्यंत तुम्ही पॅकेजेस घेऊ शकता, ज्याच्यामध्ये बायोमॅग्नेटिक मॅट्रेस 9,500 ला तुम्हाला मिळेल. चला आपण आता इन्कम बघूया की इन्कम काय होणार. माय डियर फ्रेंड्स, पहिला इन्कम बूस्टर इन्कम बघूया. राईट आणि लेफ्ट साईडला जर समजा तुम्ही एका सायकल मध्ये 2 बूस्टर पॅकेजेस सोल्ड आउट केले तर तुम्हाला 1:1 च्या रेशो मध्ये 2,000 रुपये मिळतात. रोज 12-12 तासाचं क्लोजिंग असतं, म्हणजेच काय, दुपारी 12 आणि रात्री 12 वाजता क्लोजिंग होतं. एका सायकल मध्ये तुम्ही 2,000 रुपये कमवू शकता, म्हणजे एका दिवशी तुम्ही मॅक्झिमम 4,000 रुपये कमवता. आणि वर्ष सॉरी महिन्याला जर बघितलं तर 1,20,000 रुपये तुम्हाला हा चेक तुम्ही घेऊ शकता. एकच इन्कम तुम्हाला लाखांमध्ये मिळू शकतं, लक्षात घ्या. डेली बेसिस वरती तुम्ही हे पैसे कमवू शकता. ऑफकोर्स याचं पेमेंट जे आहे ते विकली होणार आहे. मंडे टू मंडे ही सायकल पकडली जाते आणि गुरुवारी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर होतात. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की 4,500 पॅकेज किंवा 5,500 पॅकेज किंवा 5,100 पॅकेज, 6,250 पॅकेज, यावरती तुम्हाला 200 रुपये 1:1 रेशो मिळणार आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या मनामध्ये शंका येईल की एका सायकल मध्ये जास्त जर समजा बूस्टर पॅकेजेस सोल्ड आउट झाले तरी सुद्धा 2,500 रुपये मिळणार आहेत. पण मी सांगेन की इतर जे काही पॅकेजेस तुमच्या येस टीम मध्ये येत आहेत त्याच्यावरती जो बिझनेस व्हॉल्यूम आहे त्या बिझनेस व्हॉल्यूम वरती तुम्हाला वीकली आणि मंथली असे दोन्ही इन्कम्स मिळणार आहेत. हा मार्केटमध्ये पहिला असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग वरती बूस्टर इन्कम तर मिळणारच आहे, त्याचबरोबर त्याच बिझनेस व्हॉल्यूम वरती वीकली आणि मंथली सुद्धा इन्कम मिळणार आहे, ते आपण पुढे गेल्यावर पाहणार आहोत. हा अतिशय युनिक पॉइंट आहे या कंपनीचा. मित्रांनो लक्षात घ्या, पुढे जे काही वीकली आणि मंथली बोनस आपण बघणार आहोत बूस्टर इन्कमला सोडून, त्याच्यामध्ये कंपनी बिझनेस व्हॉल्यूमच्या 95% डिस्ट्रीब्युशन करते. चला आता वीकली इन्कम कडे जाऊया, ज्याला आपण मॅचिंग इन्कम सुद्धा म्हणू शकतो. राईट आणि लेफ्ट साईडला जे काही तुमचे बूस्टर पॅकेजेस सेल होतील किंवा रिपर्चेसचे जे काही प्रोडक्ट सेल होतील त्याचा बिझनेस व्हॉल्यूम तुम्हाला काउंट होतो. राईट अँड लेफ्ट मॅचिंग होतं आणि तुम्हाला बिझनेस व्हॉल्यूम वरती 7% मॅचिंग येतं. आणि अतिशय महत्वाची गोष्ट काय आहे, पॉवरलेग कॅरी फॉरवर्ड आहे. जो काही अनमॅच बिझनेस आहे तो कॅरी फॉरवर्ड होतो. माय डिअर फ्रेंड्स, दिस इज व्हेरी व्हेरी फॅन्टॅस्टिक. लक्षात घ्या, बूस्टरच्या इन्कम मध्ये तुम्ही कॅपिंग घेतलं, मॅक्झिमम आयडीज जर तुमच्या टीम मध्ये यायला लागले तर तिथे सगळे 2-2 हजार बिझनेस व्हॉल्यूम तुमच्या वीकली इन्कम म्हणजे मॅचिंग इन्कम साठी काउंट होतात. त्याच्यावर तुम्हाला 7% बिझनेस व्हॉल्यूमच्या
मॅचिंग इन्कम येतो आणि याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड सुद्धा आहे. हा एकमेव असं इन्कम आहे एचएचआयमध्ये की जो कॅरी फॉरवर्ड सुद्धा होतो. वीकली कॅपिंग आहे 2,11,000, म्हणजेच महिन्याला तुम्ही 8,44,000 रुपये कमवू शकता. हा वीकली इन्कम आहे मॅचिंग इन्कम. त्यानंतर असं समजून घ्या की एका आठवड्यामध्ये जर तुम्ही 10,000 बिझनेस सोल्यू मॅच केले एकाच आठवड्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो मंगळवारपासून सोमवारपर्यंत जर 10,000 बीवी तुम्ही मॅच केले तर ऑफकोर्स तुम्हाला 7% मॅचिंग इन्कम तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला मिनी सीपी, ज्याला आपण म्हणतो मिनी चॅम्पियन बोनस तुम्हाला मिळणार आहे 1,000 रुपये. आता लक्षात घ्या, कंपनी टर्नओव्हरच्या 5% रक्कम बाजूला काढते कंपनी. ज्या ज्या व्यक्तीने 10,000 बीवी मॅच केलेत त्यांना हे कंपनी यस मिनी सीपी बोनस देते. म्हणजेच काय, या 10,000 वरती तुम्ही वीकली मॅचिंग बोनस घेणारे 7% म्हणजे 700 रुपये, आणि जर हे 1,000 रुपये कन्सिडर केले तर होतात 1,700 रुपये. याचा अर्थ काय की एका आठवड्यात जर तुम्ही हे काम केलं तर 17%, 7 अधिक हे 10, 1,700 रुपये म्हणजे 17% तुम्हाला मॅचिंग इन्कम मिळणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, हा स्टार्टिंगच्या लोकांसाठी अतिशय महत्वाचा इन्कम आहे. हा मॅक्झिमम एका आठवड्याला 1,000 रुपयेच मिळेल. त्यानंतर समजा तुम्ही 25,000 बिझनेस सोल्यू मॅच केला एका आठवड्यामध्ये, राईट, पे आउटच्या एका सायकलमध्ये, वीकली सायकलमध्ये, तर माय डिअर फ्रेंड्स इथे तुम्हाला 7% वीकली मॅचिंग बोनस तर मिळणारच आहे, राईट. प्लस तुम्हाला 2,000 रुपीज, 2,000 रुपये चॅम्पियन बोनस मिळणार आहे, राईट. सो लक्षात घ्या, इथे जवळपास 25,000 वरती 7% 1,750 होतात, आणि हे 2,000 रुपये त्याच्यामध्ये कन्सिडर केले तर 3,750 चेक तुमचा मिळतो तुम्हाला, फक्त काय 25,000 बीवी एका आठवड्यात मॅच करून. आणि माय डिअर फ्रेंड्स, इथे कुठेही आपण बूस्टर मॅचिंग बोनस विचारात घेतलेला नाहीये. जो काही बूस्टर इन्कम आहे तो ह्याच्या व्यतिरिक्त आहे, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहे. चला, आता वीकली बिझनेस जो होतोय आपला तो सगळा मंथली साठी सुद्धा काउंटेड आहे. म्हणजे विचार करा, ते बूस्टरच्या माध्यमातून असेल किंवा रिपर्चेसच्या माध्यमातून असेल, तुम्हाला वीकली इन्कम तर मिळणारच आहे, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला मंथली इन्कम सुद्धा मिळतो. आता ऑर्गनायझेशन 1 आणि 2 मध्ये दोन टीम्स आहेत आपल्या, तिथे 2,500 बीवी जर आपण मॅच केला तर कंपनी टर्नओव्हर मधून 18% आपल्याला इन्कम मिळतो, राईट. कंपनी टर्नओव्हर मध्ये 18% कंपनी बाजूला काढते आणि अशा लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करते ज्यांचे 2,500 बीवी मॅच झालेत. आता ह्याचं कॅपिंग किती आहे तर 200 पॉईंटचं कॅपिंग आहे, म्हणजे 2,500 असे गुणिले 200 एवढे पॉईंटचं तुम्हाला मॅक्झिमम इन्कम हे पहिले मिळू शकतं. 10,000 बीवी मॅच केले तर कंपनी टर्नओव्हरचे 9% मिळतील, ज्याला कॅपिंग आहे 100 पॉईंटचं. 25,000 बीवी जर आपण मॅच केले, हे पूर्ण महिन्याचं सांगतोय मी, कंपनी टर्नओव्हरच्या 6% रक्कम बाजूला काढली जाते, त्याच्यात सम प्रमाणात वाटून दिली जाते ज्या ज्या लोकांनी 25,000 बीवी मॅच केलेत. मॅक्झिमम किती कॅपिंग असेल, 50 पॉईंटचं कॅपिंग आहे. 50,000 बीवी मॅच केले तर कंपनी टर्नओव्हरच्या 4% मधला हिस्सा तुम्हाला मिळतो आणि याचे कॅपिंग आहे 25 पॉईंट प्रत्येक महिन्याचं. 1,00,000 बीवी 1,00,000 बीवी मॅच केले की कंपनी टर्नओव्हरच्या 4% रक्कम तुम्हाला मिळते. आणि वंडरफुल गोष्ट काय लक्षात घ्या, नो कॅपिंग एट ऑल. आता लक्षात घ्या, 1,00,000 बीवी हे खूप मोठी रक्कम नाही आहे. लक्षात घ्या, असे प्रोडक्ट्स ज्याच्यामध्ये अगदी मार्केट रेटचे प्रोडक्ट्स आहेत, राईट, तर त्याच्यामध्ये 1,00,000 बीवी करणं अजिबात अवघड नाहीये. इथे कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाहीये. 2,500,000 बीवी तुम्ही मॅच केले दोन्ही ग्रुपमध्ये तर कंपनी टर्नओव्हरच्या 3% हिस्सा मिळतो, ह्याला देखील कॅपिंग नाहीये. 5,00,000 बीवी मॅच केल्यानंतर 2% कंपनी टर्नओव्हरचा हिस्सा मिळतो, ह्याला देखील कॅपिंग नाहीये. म्हणजे 1 लाख, 2,50,000 आणि 5 लाख किंवा याच्या पटीमध्ये जे जे तुम्ही बिझनेस कराल त्याच्यावरती अनलिमिटेड डेप्थ, कुठल्याही प्रकारचं डेप्थ कटिंग नाहीये. अनलिमिटेड डेप्थ मधून तुम्हाला हे इन्कम मिळतं, म्हणजे तुमच्या नंतर 50 व्या नाही, 500 व्या नाही, 5,000 व्या लेवलला जरी एखाद्या व्यक्तीने खरेदी केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा मंथली इन्कम जरूर मिळणार आहे. आता लक्षात घ्या, जर समजा तुम्ही 1,000 बीवी पर्सनली खरेदी करताय तुमच्या सेल्फ यूज साठी आणि 1 ते 15 तारखेपर्यंत, तर कंपनी टर्नओव्हरच्या 4% कंपनी बाजूला काढते रक्कम, आणि अशा लोकांमध्ये सम प्रमाणात वाटते ज्यांनी ज्यांनी कमीत कमी 1,000 बीवीची खरेदी केलेली आहे. माय डिअर फ्रेंड्स, हा बेनिफिट कंपनी टर्नओव्हरचा फक्त 1,000 बीवी, कुठलाही मेंबर तुम्ही नाही केला, कुठलीही टीम जरी नसली तरी सुद्धा तुम्हाला हा 1,000 बीवीचा इन्कम 4% हिस्सामधला मिळणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, आणि तुम्ही जे काही परचेसिंग करता तुमच्या पर्सनल आयडी वरती, ते तुमच्या वीकर साईडला पकडलं जातं, साईड लेग मध्ये पकडलं जातो, हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. चला, मंथली इन्कम प्लॅन एकदम सोपा आहे, अनलिमिटेड डेप्थ इन्कम मिळणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, आता थोडंसे कॅल्क्युलेशन आपण बघूया की वीकली आणि मंथलीचं बुस्टर तर तुम्हाला एकदम सिम्पल आहे, 1:1 रेशोमध्ये 2,000 मिळतात, डेली तुम्ही 4,000 रुपये कमवू शकता, महिन्याचे 1,20,000 रुपये कमवू शकता. आता
एक ठराविक टप्पा आपण जर समजा या बिझनेसमध्ये पुढे पुढे गेलो तर इन्कम किती होईल ते आपण बघूया. ऑर्गनायझेशन वन आणि टू मध्ये राईट, इथे तुम्हाला दोनच ऑर्गनायझेशन मध्ये काम करायचे, तिसऱ्या चौथ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करायची आवश्यकता नाहीये. कारण 100% डिस्ट्रीब्युशन जे काही कंपनीने दिलेले ते फक्त दोन ग्रुपमध्येच दिलेले, ORG 1 आणि ORG 2. आता एक एक्झाम्पल पकडूया की 10,000 बिझनेस व्हॉल्यूम आपण मॅच केला आणि मी असं पकडून चाललं की पूर्ण महिन्यामध्ये मॅच केला, ओके, तर तुम्हाला इन्कम काय मिळणार आहे? 7% मॅचिंग तर मिळणार आहे 700 प्रमाणे, ओके. सो आता पुढे जाऊया. 10,000 बीवी मॅच केले म्हणजे 2,500 बीवीचे 4 पॉईंट झालेत, त्याची व्हॅल्यू आहे 140 रुपये म्हणजे 560. 10,000 बीवी म्हणजे 1 पॉईंट झाला, त्याची व्हॅल्यू आहे 380. मिनी सीपी बोनस तुम्हाला मिळालेला आहे राईट, तो आहे 1,000. टोटल मॅचिंग इन्कम तुम्ही 700 रुपये पकडलाय कारण 10,000 मॅचिंग झाले. सो तुम्हाला टोटल इन्कम 10,000 वरती होणार आहे, 10,000 बीवीच्या मॅचिंग वर होणार आहे 2,640 रुपये. हाच बिझनेस जर तुमचा 25,000 बीवीचा झालेला आहे दोन्ही ग्रुपमध्ये तर 2,500 10 पॉईंट होतील, 10,000 2 पॉईंट होतील, 25,000 1 पॉईंट होईल आणि त्याची व्हॅल्यू 140, 380 आणि 750 प्रमाणे समोर दिले, 1,400, 720 आणि 750. सीपी बोनस तुम्हाला मिळेल, चॅम्पियन बोनस तुम्हाला 2,000 रुपये मिळेल कारण तुम्ही 25,000 बीवी मॅच केलेले आहेत. आता या दोन्ही एक्झाम्पल मध्ये आपण एक गोष्ट गृहीत धरली की तुमचा एकाच आठवड्यामध्ये हा बिझनेस झालाय आणि म्हणून मिनी सीपी बोनस किंवा सीपी बोनस इथे दाखवलेला आहे. जर समजा तुमचा हा बिझनेस पूर्ण महिन्यामध्ये झाला तर 10,000 बीवीच्या मॅचिंग केसमध्ये मिनी सीपी 1,000 मिळणार नाहीये आणि 25,000 बीवी जर समजा एका आठवड्यात नाही झाले तर सीपी बोनस 2,000 हा मिळणार नाहीये, तो इथनं मायनस होईल. सो माय डिअर फ्रेंड्स पुढे जाऊया. मोठा इन्कम कमवायचा, मोठा बिझनेस झाला, 50,000 बीवीचं मॅचिंग झाल्यानंतर काय मिळणार आहे? 2,500 बीवीचे 20 पॉईंट होतात, 10,000 बीवीचे 5 पॉईंट होतात, 25,000 बीवीचे 2 पॉईंट होतात, 50,000 बीवीचा 1 पॉईंट होतो, त्याची व्हॅल्यू समोर दिलेली आहे 140, 380, 750, 1,000. ही फिक्स व्हॅल्यू लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. कंपनीकडून चेक कॅल्क्युलेशन होण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा चेक कॅल्क्युलेट करू शकता माय डिअर फ्रेंड्स राईट. त्याच्यानंतर बघा, आता हे 50,000 बीवी झाले तर आम्ही आठवड्याला 2 वेळेला 25-25 असे झाल्याचं गृहीत धरले. सो 2 CP पॉईंट मिळणार आहेत 2,000 प्रमाणे राईट. सो ज्याची किंमत 4,000 रुपये होते, ओके, 2 CP म्हणजे 4,000 होते. इथे 2,000 रुपये व्हॅल्यू लिहिलेली आहे, टोटल नाही लिहिलेली, 4,000. त्याच्यानंतर 7% मॅचिंग बोनस ऑफकोर्स मिळणार आहे तुम्हाला 3,500 रुपये. टोटल इन्कम 50,000 बीवी मॅचिंग वर 12,500 आहे, त्याच्यात 208 म्हणजे 12,700 रुपये. 1 लाख बीवी मॅच केल्यानंतर काय होणार आहे? 2,500 40 पॉईंट, 10,000 10 पॉईंट, 25,000 4 पॉईंट होतील, 50,000 2 पॉईंट आणि 1 लाखाचा 1 पॉईंट होईल. ऑफकोर्स तिथे व्हॅल्यू दिलेली आहे समोर 140, 380, 750, 1,000 आणि 1,700. त्याप्रमाणे तुम्ही फिगर देखील बघू शकता, 500, 600, 3,800, 3,000, 2,000, 1,700. 4 वेळेला 25-25,000 बीवी तुम्ही मॅच केले एक एक आठवड्यामध्ये तर 4 CP पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत. 2,000 प्रमाणे टोटल फिगर जाते 8,000 आणि 7% ऑफकोर्स तुम्हाला मॅचिंग मिळणारच आहे, ज्याच्यामध्ये बीवी कॅरी फॉरवर्ड सुद्धा होतो 7,000 रुपये. टोटल इन्कम जर बघितलं तर 31,000 रुपीज, येस, 31,100 रुपये होतात 1 लाख बीवी मॅचिंगचे. माय डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये कुठेही बूस्टरचा इन्कम पकडलेला नाही, आपण फक्त म्हणजे डेलीचा इन्कमच बघत नाही, आपण फक्त वीकली आणि मंथलीचा इन्कम बघतोय राईट. अगदी एखाद्या व्यक्तीने फक्त रिपर्चेस मध्ये जरी काम केलं तर हा बेनिफिट त्यांना डेफिनेटली मिळणार आहे आणि बूस्टर पॅकेजेस आपण प्रमोट केले तर ऑफकोर्स बूस्टरचा इन्कम, अगदी मी म्हणतो 1 लाख बीवी मध्ये फक्त 10 पेयर, 10 पेयर जरी तुम्हाला बूस्टर मिळाला पूर्ण महिन्यामध्ये तरी त्याचे 20,000 रुपये होतात, म्हणजे 50,000 वरती तुमचा इन्कम जातो. कुठली अशी मार्केटमधली कंपनी की 1 लाख बिझनेस व्हॉल्यूम मॅच केल्यानंतर 51,000 रुपयाचा चेक तुम्हाला जनरेट होतो माय डिअर फ्रेंड्स राईट. चला पुढे जाऊया. 2,500,000 बीवी मॅच केल्यानंतर कॅल्क्युलेशन मागे सांगितल्याप्रमाणेच आहेत. 2,500,000 100 पॉईंट, 10,000 25 पॉईंट, 25,000 10 पॉईंट राईट, 50,000 2 पॉईंट, 1 लाखाचे 2 पॉईंट आणि माय डिअर फ्रेंड्स 2,500,000 1 पॉईंट होतो. टोटल इन्कम जर बघितलं तुम्ही तर अगदी मॅचिंग इन्कम आणि 4 पॉईंट CP बोनस कॅल्क्युलेट केला तर 69,750 रुपये 2,500,000 मॅचिंग वर. तसंच 5 लाखाच्या मॅचिंग वर जर तुम्ही सगळे पॉईंट कॅल्क्युलेट केले तर माय डिअर फ्रेंड्स इन्कम जातो 1,41,600, 1,41,600 एवढा इन्कम जातो माय डिअर फ्रेंड्स. सो इट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट. आता याच्या पटीमध्ये 5 लाखाच्या पटीमध्ये तुमचा बिझनेस वाढत गेला किंवा 2,500,000 पटीमध्ये वाढत गेला तर ऑफकोर्स समोर दिलेल्या फिगर्स तुम्हाला काय करायचं आहे तेवढ्या पटीमध्ये वाढवायचे माय डिअर फ्रेंड्स.
बहुत बढ़िया, एकदम सुंदर बिझनेस प्लॅन डिझाईन केला माझ्या फ्रेंड, ज्याचं डेली वीकली आणि मंथली एकाच बिझनेसवर इन्कम दिलेला आहे. आता इथे आपण बघूया की आपली सेवा देण्यासाठी कंपनीने फ्रँचायझी स्ट्रक्चर सुद्धा ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा PUC ज्याला आपण होम शॉपिंग सुद्धा म्हणू शकतो, इथे तुमच्या टीम मधून म्हणजे तुमच्या शॉपिंग मधून जे काही बूस्टर पॅकेजेस सेल होतील त्याच्या बीवी वरती 2% कमिशन आहे, आणि रिपर्चेस जेवढे काही प्रोडक्ट जातील त्या बिझनेस व्हॉल्यूम वरती 10% तुम्हाला कमिशन मिळणार आहे, बिझनेस व्हॉल्यूमचे 10%. सिटी शॉपी असेल ज्याची इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपये, होम शॉपीची इन्व्हेस्टमेंट कमी असते 51,000 रुपये, ज्याच्यामध्ये 1,000 रुपये रजिस्ट्रेशन फीज असते, 50,000 प्रोडक्ट्स मिळतात, कुठल्याही प्रकारचा TDS कट होत नाही, GST कंप्लायन्सेस नाहीये, कंपनी तुम्हाला प्रोडक्ट देताना 50,000 मध्ये 51,000 किंवा 52,000 देते कमिशनच्या हिशोबाप्रमाणे. त्याच्यानंतर सिटी शॉपी मध्ये 5 लाख बूस्टर पॅकेज वरती त्यांना मिळणारे 4% आणि रिपर्चेस वरती मिळणारे 20%. आता इथे काय होतं, जे सिटी शॉपी आहे ना त्याच्या माध्यमातून होम शॉपी वाले प्रोडक्ट घेऊन जातात, त्यावेळेला त्यांना सिटी शॉपी वाला काय मिळणार आहे, डिफरन्स मिळणार आहे, म्हणजे बूस्टर वरती 4% वजा 2%, त्या 2% मिळेल, रिपर्चेस वरती 20% वजा 10% सिटी शॉपीला 10% मिळतील. आणि समजा जर वेअर हाऊस एखाद्या व्यक्तीला चालवून घ्यायचा असेल तर 51 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, बूस्टर कॉम्बो पॅक वरती 6% आहे आणि रिपर्चेस वरती 30% आहे, बिझनेस व्हॉल्यूमच्या 30%. ऑफकोर्स आता लक्षात घ्या, वेअर हाऊस मधून जेव्हा सिटी शॉपीला माल जातो त्यावेळेला त्यांना डिफरन्स येतो, म्हणजे 6% वजा 4% म्हणजे 2% राहतात, आणि 30% वजा 20% म्हणजेच 10% राहतात वेअर हाऊसला. सो माय डियर फ्रेंड्स, कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने जवळपास 30%, यस 30% बिझनेस व्हॉल्यूमच्या कंपनीने सेवा देणाऱ्या लोकांसाठी ठेवलेले. सो आपण सुरुवातीला पाहिलं तर 95% BV च्या डिस्ट्रीब्युशन आहे इन्कम प्लॅन मध्ये जे तुम्हाला मला मिळणार आहे, आणि शॉपीसाठी 30% रक्कम राखून ठेवली, याचा अर्थ काय, 1,625% बिझनेस व्हॉल्यूमच्या 1,625% कंपनीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. माय डियर फ्रेंड्स, दिस ही अफलातून गोष्ट आहे, एवढी ट्रान्सपरंट कुठलीही कंपनी सांगत नाही. आणखी गोष्ट महत्वाची, बाजारामध्ये खूप भेसळ सुरू आहे सध्या, हेल्थ सप्लिमेंटच्या प्रोडक्ट्स मध्ये असेल, अगदी व्हेजिटेबल्सचे असेल, ग्रेन्स असेल, ह्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर हॅपी हेल्थ इंडियाच्या प्रोडक्ट्सचा तुम्ही प्रयोग केला पाहिजे. 400 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत, कंपनीचं विजन आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये जवळपास 5,000 पेक्षा जास्त वस्तू कंपनी मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. सो प्रोडक्ट्स अफलातून आहेत, सिस्टीम अफलातून आहे, आणि ऑफकोर्स लोक सुद्धा अफलातून आहेत. माय डिफरेंस, मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे. हॅपी हेल्थ इंडियाने नुकतेच 8 वर्ष पूर्ण केलेत ऑगस्टच्या महिन्यामध्ये. कंपनी खूप स्टेबल आहे, खूप मोठा टर्नओव्हर कंपनी करते, करिअर ओरिएंटेड कंपनी आहे, सिस्टम कंपनीकडे स्ट्रॉंग आहे. तर निश्चितच तुम्ही आम्ही आपल्या पॅसिव्ह इन्कमसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी या व्यवसायामध्ये येऊन नक्कीच काम केलं पाहिजे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. माय डिअर फ्रेंड्स, पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये भेटूया. धन्यवाद.